हा अतिशय सोप्या पद्धतीने हा विषय विजय होईल असा आम्हाला पहिल्यापासून विश्वास आहे. आणि देशात ज्या पद्धतीने मोदी विकासाचं काम करत आहेत त्याच्यावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास ठेवलेला आहे. आणि महापौर म्हणून माजी महापौर म्हणून जे मुरली अण्णांनी काम केलं आहे त्यालासुद्धा जनतेने प्रतिसाद दिलेला आहे. काम करणारा कोण आणि स्टंट करणारा कोण हे जनतेला कळले ते मतपेटीद्वारे समोर येईल. चौथ्या फेरीपर्यंत 20,000 जास्त लीड घेतलं आहे अण्णांनी, काय वाटतं विजय संपादन करू शकतो? नाही, हा विजय हा अतिशय सोप्या पद्धतीने हा विषय विजय होईल असा आम्हाला पहिल्यापासून विश्वास आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आणि ह्या पुण्यातील जो विकास या NDA सरकारच्या माध्यमातून गेली 10 वर्षात झाला आणि देशात ज्या पद्धतीने मोदी विकासाचं काम करत आहेत त्याच्यावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास ठेवलेला आहे. आणि महापौर म्हणून माजी महापौर म्हणून जे मुरली अण्णांनी काम केलं आहे त्यालासुद्धा जनतेने प्रतिसाद दिलेला आहे. आणि ह्या दोन्हीच्या संयोगाने आज मुरली अण्णा मोहोळ यांचा 100,000 मतांनी तरी किमान विजय होईल असा आम्हाला विश्वास आहे. चौथ्या फेरी अखेर कसब्यातून 5,000 लीड आलेला आहे, काय इथून पुढे काय आकडा वाढेल का? नक्कीच वाढेल. मागील पोटनिवडणुकीनंतर ज्या पद्धतीने आम्ही संघटना म्हणून काम केलं, सातत्याने आम्ही रस्त्यावर राहिलो, नागरिकांच्या समस्या सोडवल्या, त्यामुळं काम करणारा कोण आणि स्टंट करणारा कोण हे जनतेला कळले ते मतपेटीद्वारे समोर येईल.